मला वाटतं शरद पवार हेच पक्षाचे बॉस आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय पवार साहेबांना ओळखतो याची कुणकुण कदाचित सुप्रिया सुळे आणि प्रतिभा ताईनाई नसाल, पण मी इतकंच म्हणेल की हे अनपेक्षित नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी राजकारण संन्यास घेतला नाही अशी माझी माहिती आहे. आणि शरद पवारांसारखे नेते राजकारणातून समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाही, पण हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. आणि त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयावर शिवसेनेनं भाष्य करणं योग्य नाही, पण ते माननीय शरद पवार असल्यामुळे मी इतकंच सांगेन की देशाला आणि महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. इतके वर्ष त्यांनी हे नेतृत्व या राज्याला देशाला दिलं आणि ते यापुढे देत राहतील असं मी त्यांचं विधान आहे. एखाद्या पदावरून निवृत्त होणं म्हणजे राजकारणातून समाजकारणातून दूर होणं असं नाही. मी असं पाहिलं की आता त्यांच्या पक्षामध्ये त्या संदर्भात बैठका सुरू आहेत, काही निर्णय घेतले जातील, पण या सगळ्या घडामोडी जरी अचानक घडून आल्या असल्या त्या सगळ्यांसाठी धक्कादायक असल्या खळबळजनक असल्या तरी त्यात अनपेक्षित असं काही नाही असं अलीकडच्या काही घटनांवरून मला वाटतं. माननीय शरद पवार साहेबांनी हा जो निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा, हा कोणत्या परिस्थितीत घेतला, का घेतला याचं विश्लेषण तेच करू शकतात, पण त्यांच्या मागे त्यांचा पक्ष आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असं मी आपल्या माध्यमातून पाहिलं. काही वर्षापूर्वी 1990 दरम्यान हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील राजकारणातील आणि महाराष्ट्रातील काही घडामोडींचा त्यांना उभग आला आणि त्यातून त्यांनी तो राजीनामा दिला. पण लोकमताचा आणि शिवसैनिकांचा रेटा एवढा अफाट होता की काही दिवसांनी त्यांना तो राजीनामा परत घेऊन पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख पदावर विराजमान जनतेने केलं. त्या सर्व प्रसंगाचा मी साक्षीदार आहे, मला माहिती आहे. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थितीत घेतात. माननीय पवार साहेबांनी असा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. नक्कीच काँग्रेस आणि आपल्या गटाची देखील चिंता वाढलेली आहे. आपण या ही चिंता कशी व्यक्त करता आणि आपण भेट घेणार आहात का? आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरू आहेत. आज त्यांचाच पक्ष थोडा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यांच्याच पक्षाचा आधारस्तंभ हा पदावरून दूर होतो आहे. अशा वेळेला इतर पक्षांनी जाऊन त्यांना त्यांच्यात व्यत्यय आणणं हे योग्य नाही, पण आमचा एकमेकांशी संपर्क आणि संवाद चालू आहे. महाविकास आघाडी या सगळ्या घडामोडीचा महाविकास आघाडीवरती काही परिणाम होणार असं आपल्याला वाटत असं नाही. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडीचा तसा तुम्ही संबंध जोडू नका. कुटुंबामध्ये असलेला कलह याच कारणीभूत करताना तुम्हाला दिसतो आहे का? ही चर्चा आहे एकूण. मला तसं वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद नेतृत्व हे शरद पवारच करतात. किंबहुना जसं शिवसेना हा पक्ष ठाकरे या एका नावावर चाललेला आहे अनेक वर्ष, कोणी शिंदे मिंदे गिंडे गेले कुठेही आणि इलेक्शन कमिशनने त्यांच्या हातावर जरी पक्ष ठेवला असला तरी जिथे ठाकरे तिथे शिवसेना, त्याच पद्धतीनं जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष
हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये ठरलेलं आहे. मला तसं वाटत नाही. तुम्ही या प्रश्नाला काय अर्थ? अजित पवारांचं ज्या पद्धतीनं स्टेजवर वावर होता, मला एवढंच म्हणायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर मी कोणतेही भाष्य करणार नाही. मी फक्त माननीय शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडतात त्याच्यावरच बोलेन. काँग्रेस पक्षात काय चाललं आहे किंवा इतर पक्षात काय चाललं आहे, त्यांनी काय करावं, हे सल्ले आम्ही देणार नाही. नक्कीच आम्ही जेव्हा थोडे ते मोकळे असतील पवार साहेब तेव्हा आम्ही नक्की त्यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, पण पक्षांतर्गत घडामोडींवरती आम्ही बोलणं योग्य नाही. प्रश्न असा आहे की अजित पवार या एका व्यक्तीने किंवा एका आमदाराने, विरोधी पक्षाने, त्यांच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीनं शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं, बाकी मात्र ढसाढसा रडत होते, कोण विरोध करत होता. कार्यकर्त्यांच्या भावना मागाशी मी माध्यमांच्या द्वारे पाहत होतो. जेव्हा आपला प्रमुख नेता, आपला मार्गदर्शक पदावरून दूर होतो तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा आम्ही सुद्धा असेच त्यांच्या पायाशी बसून रडत होतो. हे अत्यावश्यक असतं, होतच. मला माहित नाही, पवारांचा राजीनामा एक राजकीय खेळ म्हणून बघतोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली जी अस्वस्थता आहे ती लिहिली होती. तुम्हाला कळलं होतं की हे जे सगळं सुरू आहे, हा जो सगळा एपिसोड घडलेला आहे, या बाबतीत तुम्हाला कुणकुण होती का? याच्याविषयी मी आता भाष्य करणार नाही. आजच्या दिवशी माननीय पवारसाहेबांच्या पुस्तकाचं, त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होतं आणि पवारसाहेबांनी 60-65 वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणात, समाजकारणात काढलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल जे पुस्तकातला दुसरा खंड प्रसिद्ध केला, तो कार्यक्रम सुरू असताना शेवटच्या टप्प्यात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर त्या सभागृहातल्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या, हे मी पाहिलं. आता ह्याची कोणाला कुणकुण होती का? माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय पवारसाहेबांना ओळखतो याची कुणकुण कदाचित सुप्रिया सुळे आणि प्रतिभा ताईनाई नसावी. पवारसाहेबांच्या डोक्यात काय चालतं याची कुणकुण त्यांच्या शेजाऱ्याला कधीच नसते. पण मी इतकंच म्हणेल की हे अनपेक्षित नव्हतं, अनपेक्षित होतं नव्हतं. प्रसिद्ध झालेला आहे त्या आत्मचरित्रामध्ये अनेक गोप्यस्फोट देखील केलेले आहेत, विशेषतः 2019 ची महाविकास आघाडी स्थापन केली त्या संदर्भात अनेक पडद्यामागच्या घडामोडी त्या पुस्तकामध्ये. ते गोप्यस्फोट नाही, ते उघड आहे सर. आम्ही एकत्र आलो, आम्ही एकत्र सरकार बनवलं, आम्ही सरकार बनवणार होतो. भारतीय जनता पक्षाने आम्हाला दगा दिला, शब्दाला जागले नाहीत, त्यानंतर तीन पक्ष एकत्र आले. हे होणारच होतं भविष्यात. मला वाटत नाही खेळी असावी, हा एक भावनिक निर्णय आहे. पवारांनी आता ते चिमटे तुम्ही शोधत बसा, मला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे. पवारसाहेबांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पक्षांतर्गत जो संघर्ष होता तो शमवता आला नाही आणि त्याच्यामुळे जर त्यांनी तो संघर्ष करत पुढचे काही वर्ष मुख्यमंत्री राहिले असते, शिवसेना सरकार कायम राहिलं असतं. शिवसेना ही कायम संघर्ष करून उभी राहिलेली पक्ष आहे. अशा संघर्षातून बाळासाहेब ठाकरे गेले, उद्धव ठाकरे जात असतात, आम्ही सगळेच जात असतो. पण संघर्षापुढे गुडघे टेकणं हा आमचा धर्म नाही आणि शिवसेना कधी गुडघे टेकत नाही. आजही त्या संघर्षातून शिवसेना उभी राहिली, उभी राहते आणि आपण पाहत आहे की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे
एक गरुड झेप घेण्याच्या तयारीत आहे. मला वाटतं शरद पवार हेच पक्षाचे बॉस आहेत.